हाय फ्रेंड्स, मी स्नेहल। तर आज आपण इथे केकची नवीन डिझाईन बघणार आहोत। त्यासाठी मी इथे केकला पूर्णपणे फिनिशिंग करून घेतलेली आहे। हा पायनॅपल चॉकलेट केक आहे, म्हणून इथे मला येलो कलरने डिझाईन करायची आहे। त्यासाठी मी इथे 2 चम्मच नटल ग्लेज घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये येल्लो कलर ॲड करणार आहोत। लाईट येल्लो कलर हवा आहे आपल्याला। त्यासाठी मी 2 ड्रॉप्स घेतलेले आहेत, तसेच 1 चम्मच पाणी ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला इथे जेल जास्त पातळ नाही करायचं आहे। केकवर अलगदपणे व्यवस्थित फिरवता आलं पाहिजे, त्या हिशोबाने मी जेल बनवलेलं आहे। तर आता हे जेल आपण पूर्णपणे केकवर ओतून घेणार आहोत व तसंच पॅलेट नाईफच्या सहाय्याने हळूवार स्प्रेड करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मी केकवर जेल कसं स्प्रेड करते। तसेच पॅलेट नाईफ घेऊन हे जेल आपण अलगद फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी पॅलेट नाईफ कशी फिरवते। इथे हे बघा, हळूवारपणे असं पॅलेट नाईफ केकवर फिरवून घ्यायचं आहे। जेलही व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होत आहे, कुठेही असं डाग वगैरे दिसत नाही आहे। जेललाही किती सुंदर अशी शाईन येते आहे। तर तुम्हीही असं नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता की इथे आपलं जेल पूर्णपणे केकवर व्यवस्थितरित्या फिरवून झालेलं आहे। तर आता आपल्याला त्यावर डिझाईन करायची आहे। त्यासाठी मी एका पाइपिंग ब्रॅगमध्ये व्हाईट कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे व त्याचे मी 2 राऊंड केकवर काढून घेणार आहे। तर असं अलगातपणे तुम्हाला इथे 2 राऊंड केकवर काढायचं आहे, कारण इथे आता आपल्याला केकवर नवीन डिझाईन बनवायची आहे। तर मी इथे 2 राऊंड क्रीमने काढून घेतलेले आहे। आता मी इथे पेटल नोजल घेतलेली आहे। पेटल नोजलमध्ये मी वरच्या साईडला येल्लो कलर ॲड केलेला आहे। तुम्हाला दिसत असेल पेटल्स काढताना वरती किती मस्त अशी येल्लो बॉर्डर येते आहे। बघा, लाईट डार्क खूप छान असं वाटतं आहे डिझाईन। तर तुम्हालाही असं तुम्ही कोणताही कलर ॲड करू शकता, काही गरज नाही आहे की येल्लोच करायला हवा। तुम्ही पिंक शेडही यूज करू शकता। तुम्ही बघा किती सुंदर पेटल्स वाटत आहेत। असंच मी हळूवारपणे पूर्ण पेटल्स कम्प्लीट करून घेणार आहे व खूप सुंदर अशी आपली केकवर डिझाईन रेडी होणार आहे। किती सुंदर बघा वरती बॉर्डर आलेली आहे येल्लो कलरची, खूप छान असं केकला लुक येत आहे। तर आपण अशा वेगवेगळ्या नवीन डिझाईन ट्राय करू शकतो। इथे माझा पेटल्स म्हणजेच फ्लॉवर काढून पूर्ण झालेला आहे। आता त्याच क्रीमने मी खाली बॉर्डर करून घेणार आहे। बॉर्डरलाही मी तशीच फ्लॉवर्स टाईपमध्ये वेगळी डिझाईन दिलेली आहे। तर तुम्हीही असं वेगळं काहीतरी ट्राय करा। तर इथे आपला केक पूर्णपणे रेडी झालेला आहे। जर तुम्हाला अशाच काही वेगवेगळ्या नवीन डिझाईन बघायच्या असतील तर तुम्ही मला मेसेज करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मीही तुम्हाला केक दाखवेन वेगवेगळ्या प्रकारचे बनवून। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हां, आणि आपल्या फ्रेंड्सबरोबरही शेअर करा। थँक्यू।